तर आता आपण वॉटरफॉलपाशी पोचलोय. काकळकडा वॉटरफॉल आहे हा, तर मामाच्या गावामध्येच आहे. किती शूट कराल तेवढं कमीच आहे, मन भरत नाहीये किती व्हिडिओ केले तरी. तर वॉटरफॉल वर जात असताना इकडे रस्त्यामध्ये वारूळ लागलंय. तर कोकणामध्ये गौरी गणपती सणाला आता एक्स्ट्रा गाड्या सोडल्या आहेत बघा. नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे, माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, सध्या मी कोकणामध्ये आहे, माझ्या गावी राजापूर कुंभवडे. तर 2 दिवसापूर्वी मी मामाकडे गेलो होतो, तर त्यांच्या तिकडे वॉटरफॉल आहे, तर तिकडची थोडीफार मेमरी मी तुम्हाला व्हिडिओद्वारे शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर 2 दिवसापूर्वी मी राजापूर तिटावलीमध्ये गेलो होतो मामाच्या गावी. तर मामाचा मुलगा मंथन टिल्लोटकर तो आपल्याला वॉटरफॉलवरती घेऊन गेला, त्याच्यामुळे आपल्याला वॉटरफॉलचा व्हिडिओ शेअर करता आला. तर त्याचे आपण सर्वांनी धन्यवाद मानूया आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मामाकडे आलो होतो, तर आता मंथन आम्हाला त्यांच्या तिकडे वॉटरफॉल आहे कातळकडा म्हणून तिकडे घेऊन चाललाय. जुलैमध्ये आलो तेव्हा मंथनला सुट्टी होती, तो कॉलेज करतो, त्यामुळे आता त्याला जास्त वेळ नाहीतर तो खूप ठिकाणी आपल्याला नेणार होता. नंतर कधी वेळ भेटला तर आपण नक्की जाऊ त्याच्यासोबत. जंगलामध्ये वॉटरफॉल आहे बघा, किती घनदाट झाडी आहे. घनदाट झाडीमधून आता आम्ही खाली उतरतो आहे आणि चप्पलसुद्धा स्लिप होतात आहेत, सॅन्डल्ससुद्धा स्लिप होतात आहेत. पावसाळ्यामध्ये खूप सांभाळून चालावं लागतं कारण कोकणामध्ये मोठमोठे दगड असतात, त्यावरती शेवाळी वगैरे जमा झालेली असते, त्यामुळे सांभाळून चालावं लागतं. आणि खोल दरीमध्ये वॉटरफॉल आहे. तर आत्ता आपण वॉटरफॉलपाशी पोचलो आहे, खाली उतरेपर्यंत जीवात जीव नव्हता. तर आत्ता आपण वॉटरफॉलवर पोचलो आहे. काकळकडा वॉटरफॉल आहे हा, तर मामाच्या गावामध्येच आहे. तर मंथन आपल्याला घेऊन आलाय. जास्त पाऊस वगैरे असेल तर खूप मोठं पाणी असतं बघा, किती उंचावरून पाणी पडत आहे. तर आमच्या राजापूरमध्ये सुद्धा खूप सारे वॉटरफॉल आहेत पण अजून म्हणावे तेवढे प्रसिद्ध नाही झाले आहेत. हिडन वॉटरफॉल आहे बघा, ज्याप्रमाणे सवतकडा वगैरे आहे चुना कोळवणला, तेवढ्याच उंचीवरून हा सुद्धा वॉटरफॉल पाणी पडते बघा. जास्त पाऊस वगैरे असेल तर पूर्ण ओढ्याला पाणी असतं. आणि किती शेवाळी वाढले बघा इकडे. तर हे खाली जाऊन पाणी अर्जुना नदीला भेटतं. मी तुम्हाला मगाची अर्जुना नदी शेअर केली होती. आणि किती दरीमध्ये आहे बघा वॉटरफॉल. आजूबाजूला पूर्ण घनदाट झाडी आहे. तर आपल्याला मंथन घेऊन आलाय मामाचा मुलगा. तर ते लोक नेहमी कधी ना कधी इकडे येतात, आंघोळ करायला येतात ना तुम्ही. तर मंथन वगैरे इकडे येतो आंघोळी वगैरे करायला. तर जस्ट जेवण झालं बोललो तर जाऊन येऊया. तर आता पाऊस नाही बरेच दिवस, त्यामुळे थोडं पाणी कमी आहे, नाहीतर खूप जास्त पाणी असतं. तर मागे पाऊस असतं इकडे, किती उंचावरून पाणी पडत आहे बघा.
तर या वॉटरफॉलचं नाव कातळकड आहे, राजापूर चिटवलीमध्येच आहे। तर तुम्हाला या समोर दगडी दिसत आहेत, मोठमोठे दगडी दिसत आहेत, तर त्या उंचावरून पडल्या आहेत। किती उंचावरून पडल्या आहेत बघा, म्हणजे पाण्याचा प्रवाह किती होता त्याचा अंदाज लावा तुम्ही। किती मोठमोठे दगडी आहेत बघा, तर पाण्याच्या प्रवाहाने त्या वाहत आल्या आहेत, उंचावरून पडलेल्या आहेत त्या दगडी। म्हणजे एवढं मोठं पाणी असतं ओढ्याला। मंथन बोलत आहे जास्त पाऊस असेल तर सहसा कोणी एंट्री नाही करत इकडे। जेवढी उंची आहे त्याचा अंदाज येत असेल आपल्याला, एवढा प्रवाह जोरात असेल। तर मला सारखे सारखे सगळे लोक बोलतात तू सारखं सारखं गावी का जातो। तर बघा, स्वर्गामध्ये यायला नशीब लागतं म्हणून आमच्या कोकणाला स्वर्ग बोलतात बघा। तर मंडळी, आपल्याला मागे जे पाणी दिसत आहे, तर मगाशी मी तुम्हाला अर्जुन नदी दाखवली होती, तर नदीतील माती इथपर्यंत येतात, पण वरती उंची जास्त असल्यामुळे, मोठा कडा असल्यामुळे जास्त वरती मासे चढत नाहीत, पण इथपर्यंत मासे येतात। जास्त काही मी शूट नाही केलं, थोडंफार शूट केलंय, किती शूट कराल तेवढं कमीच आहे, मन भरत नाहीये किती व्हिडिओ केले तरी। तर खोल दरीमध्ये वॉटरफॉल आहे, तर मंथन आपल्याला घेऊन आलाय। आता आम्ही घरी चाललोय, तर नक्की व्हिजिट करा, आपल्या राजापूरमध्येच वॉटरफॉल आहे, पण येताना थोडी काळजी घ्या कारण खोल दरीमध्ये धबधबा आहे आणि पाणीसुद्धा जास्त असतं कधी कधी। तर वॉटरफॉलवर जात असताना इकडे रस्त्यामध्ये वारूळ लागलंय, बघा मुंग्यांनी कसं बांधकाम केलंय, किती नक्षीदार वारूळ आहे बघा। तर हळूहळू आता वरती जातोय, पूर्ण घाटी आहे, चढेपर्यंत दम लागणार आहे आणि जमीनसुद्धा ओली असल्यामुळे सॅन्डल वगैरे स्लिप होतात आहेत। तर जस्ट जेवण केलं आणि मंथनने आपल्याला त्याच्या मित्रांचे गणपती दाखवले। तर इकडे बघा, आमच्या कोकणची लाल परी। इकडे दुसरी लाल परी आली आहे। खरं तर आपण मंथनचे धन्यवाद बोलूया कारण तो बाहेर गेला होता, लगेच आला, जेवण केलं, मित्रांचे गणपती दाखवले आणि आपल्याला लगेच वॉटरफॉलवर घेऊन आला आणि परत त्याला आता बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला आज वॉटरफॉल पाहायला भेटला। तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्की व्हिजिट करा। तर कोकणामध्ये गौरी गणपती सणाला आता एक्स्ट्रा गाड्या सोडल्या आहेत बघा। तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवतो, तर पुन्हा भेटू एका नवीन व्लॉग सोबत, तोपर्यंत मी सर्वांची रजा घेतो। आणि जर का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचप्रमाणे जर का कोणी चॅनलवर नवीन असेल, व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि असाच सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.